नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोविड 19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष उपाययोजना करीत महापालिका आयुक्त श्री अण्णासाहेब मिसाळ यांनी मागील 15 दिवसात शहरातील ज्या भागांमध्ये जास्त प्रमाणात कोरोना बाधित सापडले आहेत अशा कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या 10 मोठ्या क्षेत्रांना 29 जून ते 5 जुलै 2020 या कालावधीकरिता प्रतिबंधित क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात येत असल्याचे आदेश जारी केले आहेत. या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये आठवडाभर संपूर्ण लॉकडाऊन असणार असून नागरिकांना वैद्यकीय अथवा अत्यावश्यक कामाशिवाय या क्षेत्रातून ये जा करता येणार नाही. कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून येथे लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच या प्रतिबंधित क्षेत्रात घरोघरी जाऊन महापालिकेमार्फत मास स्क्रीनिंगद्वारे नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. हे 10 कंटेनमेंट झोन दिवाळेगाव, करावेगाव, तुर्भे स्टोअर सेक्टर 21 तुर्भे, सेक्टर 22 तुर्भेगाव, सेक्टर 11 जुहूगाव, सेक्टर 12 खेरणे बोनकुडेगाव, सेक्टर 19 कोपरखेरणेगाव, राबाडेगाव आणि चिंचपाडा अशा 10 मोठ्या भागांमध्ये घोषित केले आहेत. त्यामुळे नागरिकांनी 5 जुलै पर्यंत पुरेल असा जीवनावश्यक वस्तूंचा साठा घरात करून ठेवावा आणि कोरोनाची साखळी खंडित करावी असे महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.